तुमचं नाव आणि तुमच्या गावाचं नाव सांगा. सुरू झालाय सर इंटरव्ह्यू. माझं नाव जयवंत अरिवाद. कळंबा राहतो, कळंबा गणेशवाडी. ओके सर, तुमच्या गावाची लोकसंख्या काय आहे अंदाजे आत्ताच्या जनगणनेनुसार? आत्ताच्या जनगणनेनुसार 1270 आहे अंदाजे म्हटलं. गावामध्ये किती अंगणवाड्या आहेत? कळंब्यामध्ये एक आहे, बोरशेतीमध्ये एक आहे, आणि जो गुजराती भाग एक आहे तिथे एक अंगणवाडी, असे एकूण 3 आहेत. अच्छा, त्यामध्ये किती मुलं शिकतात? म्हणजे कळंब्याच्या अंगणवाडीमध्ये कमीत कमी 35-40 मुलं आहेत. बोरशेतीला पण 25-30 आहेत आणि वाटकरमाळ तिथे 20-25 आहेत. गावामध्ये किती प्राथमिक शाळा आहेत? कळंब्यामध्ये एक प्राथमिक शाळा आहे, बोरशेतील एक प्राथमिक शाळा आहे. तुमच्या गावामध्ये किती आहेत प्राथमिक शाळा? एक आहे, 4th पर्यंत. अच्छा सर, त्या गावा त्या शाळेमध्ये किती मुलं शिकतात? त्या शाळेत कमीत कमी 100-150 मुलं असतील. अच्छा, आणि शिक्षक किती आहेत? शिक्षक 4-5 5 आहेत का? ओके सर, गावामध्ये माध्यमिक शाळा आहे का? माध्यमिक शाळा नाही, माध्यमिक म्हणजे 5वी ते 7वी बोरशेतीमध्ये आहे शाळा. अच्छा, तर त्या माध्यमिक शाळेमध्ये किती मुलं शिकतात? माध्यमिक शाळेत कमी कमी 100 मुलं आहेत 5वी ते 7वी पर्यंत. अच्छा सर, इयत्ता 7वी नंतर मुलं शाळा सोडून जातात का? काय सोडतात, काय घेतात पुढे शाळेत. अच्छा, तर का सोडून जातात, काय कारण आहे त्याच्या मागे? कारण म्हणजे काय परिस्थिती, काहीकांची गरीब असते, मग ते पुढे शिकू शकत नाही, मग त्यांचे आई वडील पण दुसरीकडे कामं धंद्यावर इकडे तिकडे. म्हणजे शक्यतो जी मागासवर्गीय मुले तीच शक्यतो शाळा सोडतात, किंवा जर चांगली जर थोडीफार परिस्थिती असेल तर मग ते जातात पुढच्या शाळेत. अच्छा, गावामध्ये अपंगांसाठी वेगळ्या शाळा आहेत का? नाही. अच्छा, जवळचं कॉलेज किंवा महाविद्यालय कुठे आहे सर? शहापूर. सर, गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे का? गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. गावामधील आहे. अच्छा, गावामध्ये आशा आहेत का सर? अच्छा, म्हणजे आशा म्हणजे गावामधली एक लेडी असते, लेडीज असते, वेगवेगळी माहिती वगैरे देतात ते गावाचे प्रसंग आहेत. किती आहेत आशा? अच्छा, 2 आहेत. अच्छा, गावामध्ये सर बाल मृत्यू दर व माता मृत्यू दर काय आहे, काय प्रमाण आहे? फारच कमी म्हणजे आता या परिस्थितीत तरी म्हणजे एवढं मृत्यूचं प्रमाण नाही. गावामधील सर्वसाधारण लोकांना कोणकोणते आजार आहेत? आजारांना काय ताप थंडी जीव प्रमाण आहे, जास्त दुसरे आजार नाही एवढे. गावातील किती अपंग व्यक्ती आहेत? अपंग व्यक्ती गावात जास्त नाही, पूर्ण ग्रामपंचायतमधून जर शोधून काढले तर काय 7-8 गावे होतील. अच्छा, त्यांना कोणत्या प्रकारचं अपंगत्व आहे सर? अपंगत्व कोणा पायाचं अपंगत्व जास्त करून. अच्छा, गावातील सर जवळचे बाल आरोग्य केंद्र किंवा चांगलं रुग्णालय किती लांब आहे? बोरशेतीवरून 2 किलोमीटरवर आहे, शहापूरमध्येच आहे. अच्छा, ॲम्ब्युलन्सची सेवा आहे का तुमच्या गावात? गावात ॲम्ब्युलन्सची सेवा नाही. अच्छा, HIV बाधित व्यक्ती आहे का गावात? नाही. गावात सर किती टक्के लोक शेती हा व्यवसाय करतात आणि किती टक्के लोक त्याच्याशी निगडीत आहेत? जवळजवळ 50% तरी लोक शेती करतात. कुठल्या प्रकारचं धान्य पिकवलं जातं सर? जास्त करून भातच पिकवतात. अच्छा, प्रत्येक कुटुंबाची सर सर्वसाधारणपणे किती एकर शेती आहे? कमी जास्त प्रत्येक 2-3 एकर 5 एकर असे प्रमाणे. अच्छा, शेतकऱ्याचं सर सर्वसाधारणपणे वार्षिक उत्पन्न किती आहे? ज्याच्या शेतीवर अवलंबून आहे ना ते. अच्छा सर, शेतावर काम करणाऱ्याला काम करायला जे व्यक्ती येतात त्यांची रोज किती रोजगार मिळतो त्यांना?
रोजगार असतात तरी त्यांना 150 रुपये रोज दोन टाइम खाऊन देतात, म्हणजे दोन टाइम जेवण द्यायचं आणि 150 रुपये द्यायचे. अच्छा. शेती करण्यासाठी सर पाणी कोणत्या माध्यमातून वापरलं जाते? पावसाळ्याचं पाणी, पावसाळ्याचं शेती करतात. अच्छा. गावात किंवा त्या नजीकच्या भागात शेतकरी आत्महत्या करतात का सर? नाही ना. नाही अजून बरेच नाही झाले इकडे. अच्छा. किती लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत सर गावात? दारिद्र्य रेषेखाली यादीप्रमाणे तरी पण कमीत कमी 100 एक असते. अच्छा. एक नरेगा नावाची स्कीम आहे सर, तुम्ही नाव ऐकलं असेल. नरेगा, नरेगा, नरेगा. हा, म्हणजे ह्या स्कीम मध्ये असं असते जे दारिद्र्य रेषेखाली जे कुटुंब आहेत त्यांना 100 दिवसाचे रोज रोजगार मिळतो. अशी कुठली, अशी कुठली स्कीम आहे का, योजना आहे का तुमच्या गावात? आमच्या गावात तशी म्हणजे योजना म्हणजे इथे आहे योजना केलेली, पण त्या योजनेचं कसं येते सरकारची योजना आहे ना, त्याची अशी परिस्थिती आहे का ते रोजंदारी जेवढे लोक काम करतील तेवढं त्यांना रोजंदारी मिळणार आहे. अच्छा. तरी सर पुरुष व स्त्रियांना दर दिवशी किती रोजगार मिळतो नरेगा अंतर्गत? ज्याप्रमाणे काम निघेल त्याप्रमाणे असते, त्यांना त्यांना बोलवले जाते का, ते कार्ड काढलेले ना ते पैसे परस्पर जमा होतात, ज्याप्रमाणे जेवढे टक्केवारी काम होते तेवढे त्यांना मिळवून देतो. एखादं काम समजा घेतलं तिथे काही तर तिथे 10-15 लोक समजा लागणार असतील त्या कामावर, तर तेवढे आम्ही लोकांना ते कळवून ते तेवढी लोक आली त्याप्रमाणे त्यांना ते काम उभागून दिलं जाते. म्हणजे जेवढे टक्के काम होईल त्या टक्केवर त्यांना पैसे मिळतात तिथे. बर सर, बेरोजगारामुळे लोक स्थलांतरित होतात का? नाही आमच्या गावातून तरी होत. अच्छा. तुम्हाला पिण्याचं पाणी गावात मिळते का सर? हो गावातच. गावामधील, हा गावामधील सर महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी लांब जावं लागतं का? नाही नाही गावातच बोरिंग पण आहे, नळ योजना पण आहे गावातच. अच्छा. पाण्याची गुणवत्ता काय आहे सर? गुणवत्ता म्हणजे पिण्याचं पाणी चांगलं आहे वाईट आहे कसं आहे? नाही चांगलं. अच्छा. एकदम चांगलं आहे तुम्ही. गावातील सर किती टक्के लोकांच्या घरी शौचालय आहेत? शौचालय म्हणजे तरी पण 70% लोकांकडे आहेत शौचालय. अच्छा. ज्या लोकांच्या घरी सर शौचालय आहेत असे किती टक्के लोक त्याचा वापर करतात? ज्यांच्याकडे आहे ते सर्वच वापर करतात. अच्छा. सर महिलांना पुरुषांच्या बरोबरीने वागणूक मिळते का? हो मिळते ना. सर कामाच्या बाबतीत जर बघितलं तर पुरुष व स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन दिलं जाते का? हो ते आता या योजनेनुसार सगळ्यांना सारखं दिले जाते. अच्छा. गावामध्ये सर अनुसूचित जाती व जमातीमधील लोकांना समान वागणूक दिली जाते का? दिली जाते ना आता. अच्छा. लोकांच्या वागण्यावर पण आहे, काही लोक अनुसूचित जमातीतील लोक कशी जास्त करून दारूच्या आहारी गेलेले असतात म्हणून त्यांना जरा लोक जवळ घ्यायला इन्करेज करतात, दारू मुळे त्यांचं जास्त हे होतं. अच्छा. चांगले त्यांना जवळच घेतात. मी पण अनुसूचित जाती मधलाच आहे. सर 18 ते 30 या वयामधील युवकांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं? त्यांना सामोरं म्हणजे काय 18 ते 30 या वयामधील सर त्यांना कुठल्या समस्या काय जर घरच्या अडचण येते त्यांच्यावरच येते घरच्यांच्यावर. बर सर, गावात किती टक्के लोकांना दारूचं व्यसन आहे? तुम्ही 30-35% लोकांना आहेत. प्रत्येक दिवशी सर पुरुष दारू पिण्यासाठी किती पैसे खर्च करतो? गावात किती टक्के लोक तंबाखू खातात सर? तंबाखू पण जास्त खातात, 35-40% लोक तरी खातात. अच्छा. प्रत्येक दिवशी सर तंबाखू वरती किती खर्च केला जातो पैशांचा? खातात त्यांनाच माहित आहे किती खर्च करतात ते. बर. गावामध्ये सर महिलांना दारूचं व्यसन आहे का? दारूचं व्यसन म्हणजे आहे काही काही तरी पण 5-4% आहे. आणि तंबाखू कुठल्या बायका खातात का? हो खातात ना दारू. अच्छा. गावामध्ये सर, हा बोला. ते म्हणजे शक्यतो अनुसूचित जमातीमधील लोक आहेत ना ते त्यांना शक्यतो जास्त व्यसन आहे दारू तंबाखू. अच्छा. सर गावामध्ये बँक आहे का सर? नाही. गावामध्ये सर किती बचत गट आणि महिला मंडळ आहेत?
कळंबे मध्ये कमीत कमी 7 बचत गट आहेत, गोर सिटी मध्ये तिथे पण 7-8 आहेत. अच्छा, आणि महिला मंडळ? तिथे महिला मंडळ अगोदर होते, ते असं बचत गटामध्ये गेलेत. अच्छा सर, पुरुष पैशांची बचत करतात का? करतात, जे आहेत चांगले सुशिक्षित ते करतात. आणि ते कशा प्रकारे म्हणजे बचत करतात सर? बचत म्हणजे काय, बँकेत टाकतात, दुसरं काय कुठं काय आरडी ते बँकेत कुठं काय नेऊन खाते असतील ते LIC याप्रमाणे काढतात. अच्छा, आणि महिलांच्या बाबतीत काय सर, बचत करतात का? महिलांच्या बाबतीत पण काही महिला करतात बचत. अच्छा, कशा प्रकारे म्हणजे काय करतात बचत ते? बचत म्हणजे असे काय ठेवतात, बँकेत ठेवतात, आरडी वगैरे काढतात. अच्छा, याप्रमाणे घेतली. गावापासून सर जवळच्या शहरात जाण्यासाठीचा रस्ता चांगला आहे का सर? हो चांगला. आणि गावाच्या अंतर्गत रस्ते चांगले आहेत का? अंतर्गत काही चांगले आहेत, काही खराब आहेत. अच्छा, प्रत्येक कुटुंबाला वीज मिळते का सर गावात? हो, प्रत्येक कुटुंबाला वीज दिली जाईल. अच्छा, फार नियमन होतं का तुमच्या गावात? होतंय ना, आता जवळ 2-3 महिने झाले, आता नाही होत, अगोदर होत होत, आता कुठे म्हणजे 1-1.5 तास तरी जातेच लाईट. अच्छा, आणि वेळापत्रक काय सर त्याचं, कधी जाते लाईट? वेळापत्रक असं माझ्याकडे तरी नाही. अच्छा अच्छा सर, गावात किती टक्के लोकांकडे मोबाईल फोन्स आहेत? गावात मोबाईल म्हटलं की प्रत्येकाकडे तरी आहेत. अच्छा, आणि किती टक्के लोक वर्तमानपत्रक वाचतात? वर्तमानपत्र वाचतात 70-80% लोक. किती लोकांकडे सर संगणक व इंटरनेट आहे? संगणक तरी पण 10-15% लोकांकडे संगणक असेल, इंटरनेटची काही माहिती नाही. अच्छा सर, प्रत्येक गावामध्ये एक पंचायती राज असते बरोबर, तर त्या पंचायती राजाचा गावातील लोकांना कसा फायदा होत आहे सर? त्यांचा फायदा म्हणजे काय, ग्रामसभा भरवतात त्यावेळेस, त्यांच्या वेळी आडी अडचणी काय असतात ते सांगतात ग्रामसभेमध्ये, आणि मग त्याप्रमाणे ग्रामपंचायत ते निवारण करण्याचा प्रयत्न करतो. अच्छा सर, एक शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला की आम्हाला गावामधील सरपंचाला एक उत्तम सरपंच म्हणून एक अवॉर्ड द्यायचा सर, तर तुम्हाला काय वाटतं की एखाद्या सरपंचाला अवॉर्ड देण्यासाठी त्याच्या अंगी कुठले गुण असणं आवश्यक आहे? सर्वच गुण असणे आवश्यक आहे ना. तरी काय गुण असले पाहिजे एका उत्तम सरपंचामध्ये? त्यांनी गावाचं हित अगोदर बघितलंच पाहिजे, गावात काय आहे काय नाही त्या सुख सुविधा सगळ्या बघितल्या पाहिजे. वेळोवेळी सर्व गावाने जाऊन चौकशी करायला पाहिजे, बघा अडचण कोणाला कसली अडचण काय आहे, काय काय लोक कसे ते सर्वांसमोर सांगू शकत नाही. जरी ग्रामसभा भरवली सगळी लोक एकत्र येऊ शकत नाही त्यावेळेस, लोकांनी जाऊन ग्रामपती जाऊन सदस्य किंवा सरपंच त्यांनी जाऊन ते सगळं बघितलं पाहिजे काय वेळी अडचणी. ओके सर.